आणि घरची भाषा आणि शाळेची भाषेतला जो दरिया आहे त्याच्यावरती चाललेला सगळा आपला डिस्कोर्स हा या सत्ताधारी पोझिशनमध्ये बसून चाललेला डिस्कोर्स आहे. आता मी काही काही वाक्य तुम्हाला सांगणार आहे, तर यातली कुठली वाक्य योग्य आणि कुठली वाक्य अयोग्य हे मला सांगा. मी लाडू खातो, ती लाडू खाते, तिने लाडू खाल्ला, मी लाडू खाल्ला, म्या लाडू खाल्ला, म्या लाडू खाल्ला, का बरोबर? मग प्रमाण भाषेमध्ये म्या लाडू खाल्ला का नाही लिहायचं? पुस्तकात लिहितो का कधी आपण म्या लाडू खाल्ला म्हणून? का नाही लिहायचं? पुणेकरांच्या शिक्षण तज्ज्ञांना ते पटत नाही. बघ, का पटत नाही? कशाला म्हणायचं शुद्ध भाषा? निकष काय? शुद्ध भाषेचा निकष काय ते सांगा मला. कसा निकष लावायचा? शुद्ध ही भाषा शुद्ध आणि ही अशुद्ध हे ठरवायला निकष कुठला वापरायचा? मराठीच्या बाबतीत बोललो तर कशाला प्रमाण मराठी म्हणायचं? कुठल्या भाषेला? जळगावच्या मराठीला प्रमाण म्हणायचं? नागपूरच्या मराठीला प्रमाण म्हणायचं? तुमच्या मालवणच्या मराठीला प्रमाण म्हणायचं? तर कुठल्या याला म्हणायचं? पुण्याच्या मराठीला प्रमाण म्हणायचं. बरं, मग पुण्याच्या कुठल्या? कात्रजच्या का पिंपरी चिंचवडच्या? का बरं? सदाशिव पेठेतल्या याला का प्रमाण म्हणायचं? हां, बस, दॅट्स द ओनली थिंग. एकच त्याचं कारण आहे की एतद्देशीय राज्यकर्ते महाराष्ट्राचे शेवटचे पेशवे होते आणि म्हणून पेशव्यांच्या बोलीला प्रमाण मराठी म्हणून स्वीकारलं जाणं एकदम साहजिक होतं. सत्तेची भाषा न बोलणं कुणालाही परवडण्यासारखं नाही, त्यामुळे आपण त्या फंदात पडूयाच नको की ही भाषा यायला हवी का नाही. प्रमाण मराठी यायला हवी का? तर हो, यायला हवी, कारण अदरवाईज तुम्ही सत्तेपासून लांब जाता. इंग्रजी यायला हवं की नाही? कशा करता लागतं इंग्रजी? आपल्याला कुठे शेक्सपियर वाचायचं आहे? बरोबर. आज तरी निदान सत्तेची भाषा इंग्रजी आहे, त्यामुळे ती यायला हवी का नाही याच्याबद्दल आपण वाद नको घालूया. इट्स अ राईट फॉर एव्हरी चाइल्ड की हो, सत्तेच्या जवळ जाणं हा जर प्रत्येक मुलाचा अधिकार आहे तर त्याला ती भाषा मिळणं आपण त्याला आपसुकच त्याच्यामध्ये निहित आहे की ती भाषा यायला हवी मला. पण गंमत अशी आहे की मी जेव्हा घरून एक भाषा घेऊन येतो त्यावेळेला ती भाषा टाकून दे आणि आता ही शाळेची भाषा शिक, अशा तऱ्हेची एक विचित्र प्रक्रिया आपल्या शाळांमधनं घडताना दिसते आणि तो सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आपण सगळेजण इंग्रजी शिकलो, त्याच्याकरता आपल्याला मराठी टाकून द्यावी लागली घरची भाषा. मग शाळेत आल्यावरती असं का होतं की गोंडी टाकून देऊन आता तो मराठीकडे आला की आम्ही त्याला छान म्हणतो? हा खरा प्रश्न आहे. आणि होतं काय की कुठल्याही एखाद्या भाषेला जर तुम्ही नकार देता ज्यावेळेला, त्यावेळेला त्या संबंध समाजाला आणि संस्कृतीला दिलेला तो नकार असतो. एकदा का मी तुम्हाला हे तुमच्या डोक्यात किडा घातला की तुमचं बोलणं योग्य नाही की तुम्ही बोलायचंच बंद होता. आणि हा अत्यंत धोकादायक भाग आहे. हा इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधनं बोलायचं तर इंग्रजी बोल, नतांचे बोलू नको अशा तऱ्हेचे नियम असायचे. तर त्याने काय व्हायचं की शू झाली तरी सुद्धा पोर सांगायचं नाही, ते बसून राहायचं तिथं. कारण काय, मला इंग्लिशमधनं नाही सांगता येत. तर भाषेचा उपयोग हा अनेकदा सत्ता गाजवण्यासाठी केला जातो आणि घरची भाषा आणि शाळेची भाषेतला जो दरिया आहे त्याच्यावरती चाललेला सगळा आपला डिस्कोर्स हा या सत्ताधारी पोझिशनमध्ये बसून चाललेला डिस्कोर्स आहे. की त्यांची अडचण आहे होती, कारण काय की त्यांना ही भाषा येत नाही ना, म्हणून ती शाळेमध्ये मागे पडतात. तर आता कल्पना करा, अजिबात भाषा न येणारी मुलं आणि कोरकू येणारी मुलं, ह्यांच्यात शिकवायला सोपं कोणाला असेल? अजिबात भाषा न येणाऱ्या मुलांना का कोरकू मुलांना? कोरकू येणाऱ्या मुलांना, ऑब्व्हियसली. त्यामुळे कुठलीही भाषा ही अडचण कशी काय असू शकते? ती रिसोर्स असायला हवी, त्याच्याकडे संसाधन म्हणून बघायला हवं. आणि हा बऱ्यापैकी पॅराडाईम शिफ्ट आहे की जो आपल्या शाळांमधनं जर तुम्ही जाल तर शिक्षकांच्यामध्ये अशा तऱ्हेचा दृष्टिकोन दिसत नाही. शिक्षकांच्यामध्ये कशा करतात संबंध सिस्टीममध्ये दिसत नाही की राज्यस्तरावरती जेव्हा याच्यावरती चर्चा होतात तेव्हा घरच्या भाषेचा प्रश्न
अशी चर्चा होती त्याच्यावर की ॲज इफ इट इज अ प्रॉब्लेम अँड नाऊ वी हॅव टू सॉल्व इट.